पंकज पाटील राहणार विरवाडा तालुका चोपडा आम्ही पुण्याला राहत होतो दोन वर्षापासून तिथं माझे पती कामाला होते तिथून आमच्या वैयक्तिक भांडण माझ्या सासूबाईंनी त्यांना लावून सण आमच्या दोघात वाद घातला त्यांनी माझी 1.5 वर्षाची मुलगी ताब्यातून घेऊन आणि मला घरातून आकलून दिले होते तिथं बी खूप प्रयत्न केले पुन्हा पोलीस स्टेशनला गेली होती तिथं त्यांनी पैसे दाबून माझी कंप्लेंट सुद्धा घेऊन दिली नाही आणि डायरेक्ट मुलीला घेऊन आली की तुला मुलगी बी मारून टाकून तुला पण मारून टाकू मी एक महिना मी पुण्यात मिसिंग राहिली घरचा पत्ता आई वडिलांचा नंबर सुद्धा आठवण नव्हता एक महिन्यात मला एका व्यक्तीने मदत केली होती माझ्या वडिलांपर्यंत पोहोचवलं आणि घरी आली घरी येऊन त्या एक महिनाभर मला मुलगीला भेटू द्या तरी मुलगीला भेटू देत नव्हते मी शेवटी आत्महत्या करून घेतली होती झोपेच्या 30 गोळ्या खातल्या 4 दिवस कोम्यात होती पोलीस येऊन जबाब घेऊन गेले काहीच दखल झाली नाही 4 दिवस मी कोम्यात मुलगी करत होती मला मुलगी सुच्चा चेहरा सुद्धा दाखवला नाही त्यांनी काही नेमकं आज काय झालं आत्महत्या केल्यापासून कंप्लेंट झाली होती कोर्टात पण दाखल झाली पण 3-4 नोटीस त्यांच्यापर्यंत पोहोचून सुद्धा ते कोर्टात हजर होत नव्हते त्यांना मी विनवण्या करत होती पोलिसांना की मला 2 कॉन्स्टेबल द्या सिक्युरिटी गार्ड द्या मी जाते त्यांच्या घरात माझी मुलगी आणते मला ती सिक्युरिटी पण भेटली नाही आज काय झालं नेमकं कोर्टात त्यांनी फोन आला होता त्यांच्या की मुलगीचा ताबा घेऊन घ्या आणि तुमच्या केसी मोडून घ्या आपसात ते आम्ही आले म्हटलं मुलगी भेटते मला मी आपसात मोडून घेते तर इथं बोलवल्यावर मुलगी पण आणली नाही चेहरा पण दिसू दिला नाही आणि ते म्हणे डिवोर्स पेपरवर सिग्नेचर कर नाही तर मुलगीला मारून टाकू आणि तुला मुलगीचा चेहरा सुद्धा दिसायला भेटणार मुलगी किती वर्षाची 1.5 वर्षाची तिथं बाळ आहे माझ्या आणि त्यांच्या ताब्यात डाल बनवून ठेवली त्यांनी माझी मुलगी फक्त तू डिवोर्स दे आणि मुलीचा सुद्धा अधिकार राहणार नाही सांगताय मुलगी देऊ आम्ही त्या तुला पण मुलगीचा आमच्याकडे काही अधिकार राहणार नाही मुलगीचं त्याच्या अशोक पाटील नाव आहे आणि युरिका फोर्स कंपनी मध्ये काम करतो कुठे पुण्याला पुण्याला पंकज अशोक पाटील पुण्याला येतो बिरवाड्याचा माहेर आहे का तुमचं नाही गाडोद्याच्या माहेर आहे बिरवाड्याचं सासर ते इथं जळगावला असून फक्त डिवोर्सच्या पेपरवर सिग्नेचर कर तेव्हा मुलगी देऊ आणि तुमच्या काही अधिकार आमच्याकडे राहणार नाही तेव्हा मुलगी तुला भेटेल असं सांगताय इथं पण आली होती मी सकाळी पण ते म्हणे तुमची टेस्ट जित आहे तिथं जा म्हणे मग तू काय केलं त्याच मी डीएसपी ऑफिसला गेली होती तिथं पण साहेब नव्हते डीएसपी साहेबांना वर्ग ऑफिसला कॉल केला तर ते म्हणे 1 तासात येतील म्हणे साहेब त्यांना भेटा म्हणे 1 तास वाट पाहिली बरं मग तुम्ही झाडावर चढल्यानंतर पोलिसांनी तुम्हाला आश्वासन काय दिलं त्यांनी आता काय ऍक्शन घेऊ सांगितलेलं आहे आता कोर्टातून ते आदेश काढताय आणि मुलीला घेण्यासाठी चोपड्याला जावं लागणार हो मला माझ्या मुलगी ताब्यात पाहिजे आजच्या आज आणि त्यांनी काहीतरी ऍक्शन झाली पाहिजे त्यांच्यावर माझ्यावर खूप अन्याय झालेला आहे आणि त्यांनी मला समाजात सुद्धा बदनाम करून सोडलेलं आहे त्यांच्यावर काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे.